या सरकारला वाटलं आम्ही जसं मारू तसं लोक सहन करतील, लोकांनी सहन केलं नाही। आणि आता तरी कोल्हापूरचे पालकमंत्री आपण जागा व्हा, हा महामार्ग रद्द करण्यासाठी तुम्ही जर मार्ग घेतला नाही तर तुमच्या राजकारणावर बुलडोजर फिरल्याशिवाय कागदची जनता गप्प बसणार नाही, एवढं लक्षात ठेवा। निर्णय नरेंद्र मोदी घेतात आणि वाचायला एकनाथ शिंदेला लावतात, निर्णय नरेंद्र मोदी घेतात आणि वाचायला देवेंद्र फडणवीसला सांगतात, आणि दुसऱ्या अजित पवारला सांगायचा प्रश्न येत नाही, त्याचं त्याला पायपूस गावानं झालंय। आता तुम्ही त्या एकनाथ शिंदेकडे जाण्याकडे इकडे या, नाही पुढच्या टायमाला तुमचं काय खरं नव्हा। गोकुळ सोबत गोकुळ। शक्तीपीठ महामार्गाच्या वेळेला काही आमदारांनी या रस्त्यावर कोल्हापूर जिल्ह्यातल्या आपली भूमिका व्यक्त करत असताना, विशेष करून बुधरगड तालुक्यामध्ये ज्यावेळेला महामार्ग निघाला तेव्हा बंटी पाटील साहेब स्टँडवर पहिला बोर्ड लागला आणि त्यावेळेला मला सम्राट मोरेचा फोन आला होता की हा महामार्ग गेला पाहिजे म्हणून, आणि दिवसा विरोध झाल्यानंतर रात्री तो महामार्गाचा बोर्ड काढला गेला। आणि आता त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी म्हणतात की आम्ही मुख्यमंत्र्याला सांगून तो महामार्ग रद्द करून घेतो म्हणून। ह्या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री वास्तविक पाहता मोर्चाची गरज यायची नको होती, कारण हा महामार्ग पहिला जाताना कागल तालुक्यातून मोठ्या प्रमाणात जातो। एकुंडी गावामध्ये एका शेतकऱ्यानं प्रबोधन केलं, बंटी पाटलांनी त्यांना साथ दिली आणि लोकांच्यापर्यंत ही चळवळ पोचली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळे लोक एकत्र झाले। आदरणीय खासदार शाहू महाराज यांनी गारगोटीमध्ये पहिल्यांदा आपल्या प्रचाराच्या वेळी हा महामार्ग झाला नाही पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मांडली आणि लोकांनी त्यांना भरभरून मतं दिली, पण मतासाठी ते मांडलं नाही, पण त्यावेळेला मांडणाऱ्या माणसाने स्वतःच्या मस्तीमध्ये आणि धुंदीमध्ये असणाऱ्या भारतीय जनता पक्षाचं आणि मित्रांचं हे सरकार, या सरकारला वाटलं आम्ही जसं मारू तसं लोक सहन करतील, लोकांनी सहन केलं नाही, तुमचा कुठलाही दबाव जुगारला नाही। आणि ज्या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महायुती आघाडीची धुळधाण उडाली, 2-2 लाखाच्या 3-3 लाखाच्या फरकानं त्यांचे उमेदवार पडले, आणि आता तरी कोल्हापूरचे पालकमंत्री आपण जागा व्हा, हा महामार्ग रद्द करण्यासाठी तुम्ही जर मार्ग घेतला नाही तर तुमच्या राजकारणावर बुलडोजर फिरल्याशिवाय कागदची जनता गप्प बसणार नाही, एवढं लक्षात ठेवा। वेळ आणि संधी आहे, जागृत आहात, अनेक गोष्टींमध्ये तुमचं मत चांगलं असतं, आमचा दुमत नाही तुम्हाला, पण या ठिकाणी व्यासपीठावर बसणाऱ्या सर्व मंडळांना माझी विनंती आहे की लढा हा चाललाच पाहिजे, लढ्याला बळ आलंच पाहिजे। योगा योगाने आज जर बघितलं तर नाशिकपासून नागपूरपर्यंत सर्व शेतकरी रस्त्यावर निघाले, पण कोल्हापूर जिल्ह्यातनं पहिली सुरुवात झाली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या नादाला या महाराष्ट्रामध्ये राजकारणात स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत कोण लागलेलं नाही, मग तो मुख्यमंत्री असू दे उपमुख्यमंत्री असू दे, त्याला रस्ता दाखवल्याशी आपण थांबत नाही। सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेत नाहीत, निर्णय नरेंद्र मोदी घेतात आणि वाचायला एकनाथ शिंदेला लावतात, निर्णय नरेंद्र मोदी घेतात आणि वाचायला देवेंद्र फडणवीसला सांगतात, आणि दुसऱ्या अजित पवारला सांगायचा प्रश्न येत नाही, त्याचं त्याला पायपूस गावानं झालं आहे आता। त्यामुळे त्यानं सांगायचं आणि कुणी ऐकायचं असं मतच होत नाही आहे, म्हणून अनेक लोक बोलणार आहेत, पण या विचारामध्ये मी एकच सांगतो, जी चळवळ करणारी मंडळी आहेत, मग संजय बाबा असू दे, आम्ही असू दे, राजू शेट्टी असू देत, जालंधरजी पाटील असू देत, बंटी पाटील असू देत, राजू आवळे असू देत, आपण सर्वांनी ही चळवळ उभा केलेली आहे, पण ही चळवळ इथं थांबून चालणार नाही आहे। या चळवळीला रुद्र स्वरूप जे असेल ते माझं या ठिकाणी मत आहे की महाराष्ट्रामध्ये काही जागेला नेतृत्व करणाऱ्याच्या जागेला बंटी पाटलांच्या सारखी नेतृत्व करणारी मंडळी आहेत, आपल्या पक्षाचे आता खासदार जे असतात माझे पक्षाचे तिथं आहेतच, पण काँग्रेस पक्षाच्या सर्व लोकांना या रस्त्यावर असणाऱ्यांना आपण जागा करा। शिवसेना काँग्रेस आणि बारीक सारीक संघटना असतील, भारत पाटणकर साहेब आहेत, या सगळ्यांनी रस्त्यावर येऊन या ठिकाणी दाखवलं पाहिजे। कोल्हापुरात एक खाड झाले की उठायचं आणि मुंबईत जायचं आणि एकनाथ शिंदेच्यावर एक फोटो काढायचा आणि सांगायचं, याला मला विरोध, अरे तुम्ही त्या एकनाथ शिंदेकडे जाण्याकडे इकडे या, नाही पुढच्या टायमाला तुमचं काय खरं नव्हा।
त्यामुळं या ठिकाणी एवढंच सांगतो की आम्ही तर शिवसेना म्हणून महाराष्ट्रामध्ये सर्व जागेला आहोत. मी सकाळी स्वतः उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सांगितलं, साहेब आम्ही आता लढा उभा केला, स्थानिक पातळीवर उभा केला, पण आता नाना पटोलेने, उद्धव बाळासाहेब ठाकरेने आणि शरद पवारांनी हा लढा हातात घेतला पाहिजे. म्हणजे मोठ्या मोठ्या माणसांनी लढा हातात घेतल्यानंतर सरकार वाकल्याशिवाय राहणार नाही.